नमस्कार आयुर्वेद कजना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत औषधी वनस्पती वायवरणाच्या झाडाची ओळख आणि याचे होणारे आयुर्वेदिक फायदे आपल्याला जे झाड समोर दिसत आहे हिरवे हिरवे पानं लागलेले हे औषधी वनस्पती आहे या औषधी वनस्पतीला संस्कृतमध्ये वरुण म्हणतात हिंदीमध्ये वरणा म्हणतात तर मराठीमध्ये वायवरणाचे झाड म्हणतात मित्रांनो या औषधी वनस्पतीला बेलाच्या पानासारखे असे तीन पानं लागलेले असतात आणि हीच या झाडाची औषधीची ओळख असते या झाडाची साल खूप जाडी असते मित्रांनो वरून हे औषधी वनस्पती मूत्ररोगावर किडनी स्टोन मुतखळ्यावर तसंच किडनी आजारामध्ये वाढलेले सिरम क्रिटिनिन ब्लड युरिया कमी करण्यासाठी मधुमेहावर खूप गुणकारी औषधी वनस्पती आहे मित्रांनो पुढे जाण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा बेल आयकॉनचं बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ज्यांना मुतखळा आहे चार पाच एम एलचे मुतखळे तर पंधरा ते वीस दिवसामध्ये निघून जातील चौदा ते पंधरा एम एलच्या मुतखळ्यासाठी आपल्याला या वरूनच्या झाडाची साल घ्यायची आहे गोखरू घ्यायचं आहे पुनर्नवा घ्यायचा आहे पाषाणबेद आणि कुर्थाची डाळ घ्यायची आहे ह्या चारही पाचही वस्तू आपल्याला समप्रमाणात घेऊन याचे चूर्ण करून याचा सकाळ संध्याकाळ काळा घेतल्याने चौदा पंधरा एम एलचे मुतखळेसुद्धा तीस ते चाळीस दिवसामध्ये हे चुरा भुगा होऊन निघून जातील मित्रांनो ही औषधी मुतखळा किडनी स्टोन काढण्यासाठी अचूक काम करते त्यासाठी आपण सांगितलेला उपाय एकदा अवश्य करून पहा ज्यांना किडनीच्या आजारामध्ये सुरुवातीला सिरम क्रिरेटीन ब्लड युरिया वाढला असेल त्यांच्यासाठी या वरूनच्या झाडाची साल याचे चूर्ण करून आपण सकाळ संध्याकाळ काळा जर घेता तर आपल्याले वाढलेले सिरम क्रेटीन ब्लड युरिया हे निश्चितच कमी होईल मित्रांनो मधुमेहातसुद्धा या औषधी वनस्पतीचा काळा घेतल्याने खूप गुण येतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद